नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी आपणास अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सध्या आपणा सर्वांना माहितीच आहे की वातावरण सर्वीकडे क्लाउडी आहे आणि या क्लाउडी एन्व्हायरमेंटमुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, तर आपल्या कापूस, कारण कापूस हे आपल्या महाराष्ट्रातील किंबहुना आपल्या पूर्ण भागातील अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी ह्या अत्यंत जास्त प्रादुर्भाव करतात. तर मी आज आपणास सर्व किडींचा व्यवस्थापन कसं करायचं, एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल मी आपणास अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे. तर कापसावर पहिली कीड जर बघितली आपण तर ती असते आपली तुडतुडे, दुसरी असते आपली पांढरी माशी, आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे अशा पद्धतीने त्याचा प्रादुर्भाव असतो. पांढरी माशी असते ज्याला आपण व्हाईट फ्लाय देखील म्हणतात, तुडतुड्यांना आपण थ्रिप देखील म्हणतो शेतकरी बंधूंनो. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे कीटक असतात आपले याच्यावर फुलकिडे. फुलकिडे म्हणजे काय, जे फुलांवर पडतात किंवा फुलांच्या कळ्यांच्या आजूबाजूला जे काय असतात त्याला आपण फुलकिडे असं म्हणतो. आणि पुढचं असतात आपले मावा. आता मावामध्ये जर बघितलं आपण तर म्हणजे काळा मावा असतो आणि काही ठिकाणी जर बघितलं आपण तर म्हणजे करडा किंवा काही प्रमाणात व्हाईटिश ऑर येलोइश देखील तो मावा जनरली असतो. याच्यामुळे जर बघितलं आपण तर चौगा म्हणजे तुडतुडीमुळे म्हणा किंवा पांढरी माशीमुळे म्हणा किंवा तुमच्या फुलकिडीमुळे म्हणा किंवा मावामुळे म्हणा, या सर्वांमुळे जर बघितलं आपण तर आपल्या पिकाचं भरपूर काही नुकसान होऊन जातं, म्हणजे प्रायमरी स्टेजला. कारण हे जे काही किडी असतात हे कधी नुकसान करतात, जेव्हा पीक हे 7 दिवसापासून ते कमीत कमी 35 ते 40 दिवसापर्यंत पीक असतं त्यावेळेस हे पिकं, हे जे काही तुमचे रस करणारे किडे असतात यांचा प्रादुर्भाव असतो. आणि नेहमी शेतकरी बंधू याचा यालाच अवॉइड करतात की बा चला कशाला यांना कंट्रोल करायचं, पण नाही असं नाही करायचं. कमीत कमी आपलं 10 ते 20% आपलं पिकाचं नुकसान हे होऊ शकतं, म्हणून सर्वांनी याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याच्या अगोदर जर बघितलं आपण तर ETL ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आर्थिक नुकसान पातळी, म्हणजे काय तुम्हाला सर्वांनी मी मागच्या वेळेमध्ये सांगितलं आहे की जगा आणि जगू द्या. जर समजा त्यांचं प्रमाणच कमी असेल तर त्याला कंट्रोल करून फायदा नाही आहे. पण समजा मावा असेल ज्याला म्हणतो आपण ॲपिड जर समजा 15 ते 20% जर त्याच्यामध्ये झाडं प्रादुर्भावग्रस्त असतील कापसाचे, किंवा 10 मावा प्रति पान जरी असेल तरी देखील आपल्याला मावाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. याला म्हणतो आपण इकॉनॉमिकल थ्रीशोल्ड लेवल किंवा आर्थिक नुकसान पातळी, ज्यावरून आपल्याला सुरुवात करायचं आहे. पुढचे असतात आपले फुलकिडे. आता फुलकिडे जर बघितलं आपल्याला तर 10 फुलकिडे प्रतिपान जरी आपल्याकडे तुम्हाला आढळले तुमच्या शेतावर तर देखील आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पांढरी माशी ज्याला म्हणतो आपण व्हाईट फ्लाय, हे जर तुम्हाला 8 ते 10 प्रौढ माशा जरी दिसल्या तरी देखील तुम्हाला त्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे प्रतिपानप्रमाणे. आणि तिसरं असतं आपलं तुडतुळे. आता तुडतुळे जर दिसले प्रतिपान 2 ते 3 पिले जरी तुम्हाला आढळले तुमच्या त्या कापूस पिकावर तर देखील तुम्हाला ते कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की या पिकाचं जर बघितलं आपण तर समजा तुडतुडे असतील किंवा पांढरी माशी असेल किंवा फुलकडी असतील किंवा मावा असेल यांच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकातील जो काही रस असतो म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रायमरी हरितद्रव्य जे काय असतं वगैरे ते सर्व ते सक करून घेतात आणि पिकाची वाढ ही पूर्णपणे खुंटून देतात, किंवा जे काही त्याचे पानं वगैरे जे काय असतील वगैरे ते पानं पूर्णपणे ते चुरमुरा करून टाकतात. म्हणून या कीटकांना किंवा या किडीला आपल्याला वेळीच इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल किंवा आर्थिक नुकसानी पातळी बघून लगेच त्यांना कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंना आपण जर बघितलं आपण तर कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींचे आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन बघणं अत्यंत गरजेचं आहे. एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे काय, की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे सध्या आपल्याला एकाच मेथडने जायचं नाही, म्हणजे फक्त आपल्याला कल्चरल मेथडने जायचं नाही, फिजिकल मेथडने जायचं नाही, बायोलॉजिकल मेथडने जायचं नाही किंवा केमिकल मेथडने जायचं नाही. आपल्याला सर्वांचा समन्वय साधून आपल्याला त्या किडींचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता त्यात जर पहिलं बघितलं आपण तर आंतर मशागत करून पीक तणवरही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कोणतेही समजा कोळपं असेल त्या कोळप्याने, दातेरी कोळप्याने तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, हुबी आणि आडवी कोळपणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून पीक हे तणविरहित होऊन जाईल आणि पिकांमध्ये मुळांना हवा ही तुमच्या शेतामध्ये खेळती राहील, त्यामुळे तुमची जोमाने वाढ देखील होऊ शकते. नत्र खताचा अत्यंत संतुलित वापर द्यायचा आहे. बघा शेतकऱ्यांना आपण वारंवार सांगतो की हाफ डोस ऑफ नायट्रोजन, म्हणजे अर्धा हप्ता नत्राचा
आणि पूर्ण हप्ता पुरत आणि पालाचा आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे. आणि शेतकरी बंधू काय करतात, तेच नेमकं चुकवतात, पूर्ण नत्र पूर्ण स्पुरत पूर्ण पाला देऊन मोकळे होतात. आता ठीक आहे, परंतु काय प्रॉब्लेम काय होतो की त्या पिकाची जी काही शाकीय वाढ असते, म्हणजे ज्याला म्हणतो आपण व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जी काय असते, ती अत्यंत जास्त होते तुमच्या नायट्रोजनमुळे. आता जेवढी शाकीय ग्रोथ जास्त असेल तेवढं तुम्हाला जर बघितलं आपण तर ॲफिड आणि जासीडचा प्रादुर्भाव हा तुमच्या याच्यामध्ये जास्त होऊ शकतो. म्हणून तुम्ही नत्रयुक्त खत जे काय असतील, म्हणजे युरिया असेल, जो काही युरिया तुम्ही अप्लाय करतात, म्हणजे तुमचा वॉटर सोल्युबल असू द्या किंवा तुमचा तो सॉलिड फॉर्ममध्ये असू द्या, तो तुम्हाला कमी प्रमाणात द्यायचा किंवा हाफ डोसमध्ये देणं गरजेचं आहे. 10 ते 12 पिवळे चिकट सापडे प्रति हेक्टर लावणं गरजेचं आहे. ओके, आता याला म्हणतो आपण ट्रायकोडर्माचं देखील म्हणू शकतो आपण जनरली, त्याला पिवळे सापडे जनरली वगैरे, किंवा क्रायसोपरला कारणी, असे आपल्याला पिवळे सापडे किंवा ज्याला म्हणतो आपण फिरोमेन ट्रॅप असे देखील लावणं अत्यंत. हे जे 3-4 पिवळा शब्द आला म्हणून तुम्हाला मी 3-4 प्रकार सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक तर फिरोमेन ट्रॅप, ट्रायकोडर्माचे कार्ड लावून तुम्हाला गरजेचं आहे, किंवा क्रॅसोपर्ली कारणीचे कार्ड तुम्हाला लावणं गरजेचं आहे. कारण हे जे काय असतात, हे सर्व काय असतात, मित्र कीटक असतात. ट्रायकोडर्मा मित्र कीटक आहे, क्रॅसोपरला कारणी हा मित्र कीटक आहे. हा काय करतो, त्यांची अंडी हे सर्व खाऊन घेतो. आणि हा जो काय तुमचा कामगंध सापडा आहे, ज्याला म्हणतो आपण फिरोमेन ट्रॅप, हा काय करतो, तुमच्या त्या किडींना देखील अट्रॅक्ट करत असतो. म्हणून तुम्हाला तो पिवळे चिकट सापडा लावणं अत्यंत गरजेचं आहे. ढालगिडा व क्रायसोपरला या मित्रगटाचे संगोपन करावे. तुम्हाला पहिले सांगितलं आपण क्रायसोपरला कारणी किंवा ढालगिडा याला तुम्हाला संगोपन करणं अत्यंत गरजेचं आहे. पिठ्या ढेकण्यासाठी व्हर्टिसेलियम लॅकेनी 1.15% WP वा बुरशीची 40 ग्रॅम व पांढरी माशीकरता 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणं करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच 5% निंबोळी अर्क किंवा ॲझरॅक्टिन 300 PPM, BPM म्हणजे काय, पार्ट पर मिलियन, 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात तुम्हाला प्रत्येकांदर फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे हे नॅचरल, बायोलॉजिकल आणि कल्चरल तुम्हाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे झालं आपलं नॅचरल, बायोलॉजिकल ॲज वेल ॲज फिजिकल. परंतु काही बाजारामध्ये कीटकनाशकं देखील अवेलेबल आहेत. कारण की सध्या जर बघितलं आपण, जरी आपला विश्वास आयुर्वेदावर असला तरी देखील आपल्याला ॲलोपॅथीपेक्षा आपल्या पॅथीशिवाय आपल्याला लगेच आराम पडत नाही. सेम नो डाऊट नॅचरल ऑर बायोलॉजिकल ऑर कल्चरल ऑर फिजिकल याच्यांचा कंट्रोल होतच होतो, पण तुम्हाला जर लगेच कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला केमिकलकडे वळावं लागेल. आणि केमिकल देखील भरपूर काही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यात जर बघितलं आपण तर प्लोनी कॅमिड 50 WG, म्हणजे WG म्हणजे काय, वेटेबल ग्रॅन्युअल. कारण की भरपूर फॉर्ममध्ये कीटकनाशक अवेलेबल असतात, काही तुमचे वेटेबल पावडरमध्ये असतात, काही वेटेबल ग्रॅन्युअलमध्ये असतात, काही इमल्सिबल कॉन्सन्ट्रेटमध्ये असतात, काही वॉटर सोल्युबलमध्ये असतात, नंबर ऑफ याच्यामध्ये असतात, म्हणजे काही ESP असतात, सोल्युबल लिक्विड असतात, एक्सेट्रा. म्हणून क्लोनी कॅमिड 50% WG 3 ग्रॅम आणि हे जे काय तुम्हाला मी सांगतो हे 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी आहे. क्लोनी कॅमिड 50% WG किंवा थाय मिथाक जॉन 25% WG वेटेबल ग्राम 2 ग्रॅम प्रति 10 लिटर, फिनोप्रिल 5% SC 30 मिली प्रति 10 लिटर, ब्रिफोफिजिन 25% AC 20 ml प्रति 10 लिटर, प्रोफेनोफॉस 50% EC 30 मिली प्रति 10 लिटर, थायोमेक्झान 12.6% प्लस लॅम डायलोसायलोथिन 9.5% ZC किंवा ॲसिपेट 50% प्लस इमेडाक्लोरोपिड 1.8% SP 20 ग्रॅम प्रति हेक्टरी किंवा फिनोप्रिन 4% प्लस ॲसिटामिरिट 4% EC अशी तुम्हाला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एकच औषध फवारणी करा, फार तर 2 करा, जास्त करू नका. आणि हा तुम्हाला सांगण्याची एक गोष्ट राहिली की बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बियाणं घेतानाच तुम्हाला काय करायचं आहे, बीज प्रक्रिया घेतलेलं बियाणं घ्यायचं आहे. शक्यतोवर इमिडाने ज्याला बीज प्रक्रिया केलं असेल असं बियाणं जर, किंवा पारायुक्त जे काही तुमचे बुरशीनाशक असतील वगैरे यांनी त्यांना बीज प्रक्रिया केलं असेल असं बियाणं घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही नोट दिल्यात आपल्याला बघा. वरील कीटकनाशकेचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे 3 पट वापराय. म्हणजे आपण जर समजा साध्या पंपासाठी 3 ml प्रति 10 लिटर दिलं आहे समजा तुम्हाला, आणि जर पेट्रोल पंप असेल तर तेच तुम्हाला 9 ते 10 ml प्रति पेट्रोल पंप तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याचा प्रेशर हा जास्त असतो जनरली. तसंच म्हणजे कारण प्रेशर जास्त असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला लिक्विड देखील जास्त लागतं, म्हणून 3 पट जास्त घ्यावं हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच
पायरेथ्रिन गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबर महिन्या अगोदर सुरू करू नये, यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक हा होऊ शकतो. म्हणजे अजून तर तुम्ही बघितलं आपण तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे नोव्हेंबर महिना जेव्हा येईल तेव्हा पायरेथ्रिन कीटकनाशकाचं तुम्हाला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. करायच्यामुळे काय होतं, पांढरी माशी म्हणजे वाईट फ्लायचा तुम्हाला अटॅक हा वाढू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थितरित्या कीटकनाशकाची तसंच फिजिकल केमिकल बायोलॉजिकल म्हणजे फवारणी केली तर आपल्या कापसावरील रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे तुडतुडे, मावा, पांढरी माशी इत्यादी जेवढे काही तुमचे असतील तुमचे कीटक ह्याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे होऊ शकतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण या पद्धतीने जायचं आहे. सदर माहिती आपणास बघितलं तर क्रॉपसॅप सल्ला क्रमांक 8 येथून आपल्याला भेटलेली आहे आणि ही जी काही माहिती शेतकरी बंधूंनो ही आपल्याला कृषी विभाग तसंच परभणी येथील जे काही आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे यांच्या संयुक्त विद्यमाने जो काही प्रकल्प चाललेला आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे पिकावरील कीड रोग संरक्षण व सल्ला प्रकल्प कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. ही माहिती मी त्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत आणण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा ही आपणा सर्वांना विनंती. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.